नमस्कार, आज आपण हिरव्या चण्यांची मसालेदार अशी रस्सा भाजी करून घेणार आहोत आणि रस्सा देखील तुम्ही पाहू शकता खूप छान अशी कन्सिस्टन्सी आहे। तर अशा ही हिरव्या चण्यांची भाजी कशी बनवली आपण पाहून घेऊया। तर इथे मी वाटीभर हिरवे चणे घेतलेले आहेत। कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे कडधान्य आपल्याला मिळतं। तर एक वाटी चणे घेतलेले आहेत आणि एक वाटी चणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। तर हे चणे मी रात्री भिजत टाकले होते आणि पहा सकाळी खूप छान असे हे चणे भिजून तयार आहेत। चणे भिजून तयार आहेत। आता यासाठी लागणारा कच्चा मसाला आपण तयार करून घेणार आहोत। एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1/2 इंच आलं, त्याचबरोबर 1/2 चमचे जिरे, लवंग, मिरी आणि मोठी वेलची घेतलेली आहे आणि याची पेस्ट तयार करून घेऊया आपण। पेस्ट तयार आहे। कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल खूप छान गरम झाल्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। आता हा मसाला फ्राय होत आहे, यामध्ये आपण मसाले घालूया। 2 चमचे कोल्हापुरी मसाला, 1/2 चमचा धना जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि हा सर्व मसाला आपण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेणार आहोत। यामध्ये आपण कांदा टोमॅटो कच्चा वापरला होता, त्यामुळे याचा कच्चा वास आपल्याला घालवायचा आहे पूर्णपणे, त्यामुळे हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्येच मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि हा मसाला पूर्णपणे यातील पाणी आटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेलं आहे आणि मसाला आता कोरडा दिसत आहे आपल्याला। तर मसाला जवळपास तयार होत आलेला आहे आणि हे कडधान्य जे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण झटपट 10 मिनिटांमध्ये या कडधान्याची भाजी आपण तयार करून घेऊ शकतो। आता यामध्ये मी भिजवलेले चणे घालून घेत आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी याला आपल्याला परतून घ्यायचंय। आता चणे शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। तर चणे शिजण्यासाठी जवळपास मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, कन्सिस्टन्सी पाहून घ्यायची आहे। झाकण लावून याला 4 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत आणि गॅस इथे लो टू मीडियम वाचेवर ठेवलेला आहे। 4 शिट्ट्यामध्ये चणे खूप छान असे मऊ शिजून तयार होतात, पाहून घेऊया 4 शिट्ट्यानंतर। तर बऱ्यापैकी मसाला आटलेला आहे आणि पाहू शकता खूप छान अशी कन्सिस्टन्सी तयार आहे। तर बघून घेऊया चणे शिजले आहेत की नाही। तर रस्स्याची कन्सिस्टन्सी देखील आपल्याला परफेक्ट वाटत आहे। ही भाजी तुम्ही भात, पोळी, भाकरी, नान याबरोबर खाऊ शकता आणि कुठल्याही सणासमारंभाला झटपट ही भाजी आपण बनवून घेऊ शकतो। तर खूप छान असे मऊ चणे हे शिजलेले आहेत। आता या भाजीला आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याचबरोबर चविष्ट अशी हिरव्या चण्यांची भाजी आपण तयार करून घेतलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळवा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही। तोपर्यंत बाय बाय।